महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते वेळास या वेळास मध्ये वेळासमध्ये 2002 सालापासून सागरी कासवांवरती एक काम केलं जातं ज्याला सागरी संरक्षण सागरी कासवांचं संरक्षण आणि संवर्धन म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये समुद्रातून येणारी कासवं त्यांची अंडी ही सुरक्षित ठेवली जातात आणि त्याच्यातून येणारी पिल्लं ही पुन्हा समुद्राकडे सोडली जातात. 2002 सालापासून ते 2013 ह्या वर्षापर्यंत आपण साधारणपणे 19,000 जास्त पिल्लं वेळासच्या किनारपट्टीवरून सोडलेली आहेत. जो कार्यक्रम हा इथे केला जातो 2006 आपण तो लोकांसमोर आणण्यासाठी जनजागृती करण्यासाठी म्हणून टर्टल फेस्टिवल ज्याला कासव महोत्सव म्हटलं जातं तो आपण इथे सुरू केला, ज्याच्यामुळे इथे वेगवेगळ्या गावातना वेगवेगळ्या देशातना शहरांमधना लोक इथे येतात, त्यांना ती कासवाची पिल्लं दाखवली जातात. त्याच्यानंतर संस्थेची असलेली जी फिल्म आहे ती फिल्म दाखवून त्याच्याबद्दल अवेअरनेस करण्याचा कार्यक्रम, म्हणजे कासवं आपल्याला का वाचवली पाहिजे, त्याच्या जाती कुठल्या कुठल्या आहेत याची माहिती आपण देतो आणि त्या पुढे अजून आपल्याला कन्झर्वेशन प्रोग्राम कसा मोठा करता येईल याच्यावरती आपण प्रयत्न करतो.